संजीवनी कृषी प्रदर्शन कृषी प्रदर्शन कृषी प्रदर्शन मागील 26 वर्षे आपल्या अविरत सेवेसाठी तत्पर. दिनांक 7 जानेवारी ते 10 जानेवारी म्हणजे तब्बल 4 दिवस आपल्या सेवेसाठी हजर. कृषी औद्योगिक व गृह उपयोगी वस्तूंचे सर्वांनी एक वेळ अवश्य पाहावे असे भव्य कृषी प्रदर्शन, तसेच मोफत प्रवेश व येणाऱ्या ग्राहकांसाठी वेगवेगळे खायचे स्टॉल्स, तसेच लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे पाळणे देखील उपलब्ध. तर नक्की भेट द्या. स्थळ एसटी स्टँड मागे मुलींच्या शाळे शेजारी गडहिंग्लज. संपर्क क्रमांक राज इव्हेंट 9850064682, तसेच 9850099497. आजपासून गडहिंग्लजमध्ये भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. आज दुपारी कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा धमाक्यात साजरा झाला. गडहिंग्लजमधील बस स्टँडच्या मागे मुलींच्या शाळेशेजारील मैदानामध्ये हे भव्य प्रदर्शन सुरू झाले आहे व या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवाडकर, तसेच जिल्हा प्रमुख विजय देवणे, आजरा साखर कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे सर, कोल्हापूर शहर प्रमुख रवी किरण इंगवरे, प्रभाकर खांडेकर, रियाजबाई समनजी, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, गडहिंग्लज शहर प्रमुख संतोष चिकोडे, अखलाकभाई मुजावर, प्रतीक क्षीरसागर यांच्या हस्ते पार पाडला. संजीवनी कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांना शेती कामासाठी लागणारे सगळे उपयोगी वस्तू एका छताखाली मिळत आहेत, तसेच इतर घरउपयोगी सामानांचे वेगवेगळे स्टॉलही इकडे पाहावयास मिळत आहेत. तसेच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांसाठी इकडे वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले आहेत. आज पहिला दिवस जरी असला तरी दुपारी उद्घाटनानंतर येथे नागरिकांचा प्रतिसाद उत्तम पाहावयास मिळत आहे. आणि ह्या शुभारंभ प्रसंगी कोल्हापूर लाईव्हच्या प्रतिनिधी स्वाती पवार यांनी आढावा घेतला ह्या कृषी प्रदर्शनात. आपण आहोत गडहिंग्लज मधील एसटी स्टँड मागील मुलींच्या शाळेशेजारील मैदानावर. तर आज इथे भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन आयोजित झाले, उद्घाटन झाले आहे. तर आपल्यासोबत आहे शिवसेनेचे नेते मंडळी, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या या कृषी प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती. नमस्कार सर. तर शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाबद्दल कशा प्रकारे आवाहन करावे? तुमच्या माध्यमातून जे आमच्या संजीवनचे आयोजक आमचे आहेत त्यांनी जे आज कृषी प्रदर्शन भरवलं आहे खरोखरच सुंदर आणि एवढं चांगले आणि एक अत्याधुनिक उपक्रम इथे आणलेले आहेत बघा आपल्याला. तुमच्या माध्यमातून एवढंच सांगेन मी इकडच्या आमच्या आजरा चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना हे प्रदर्शन तुम्ही नक्की बघा, याच्यातून तुम्ही चांगले बोध घ्या म्हणजे जेणेकरून तुमच्या शेतीला उपयोगी पडतील. भविष्यातल्या कुठल्या शेत्या येत आहेत त्या शेतीला तुम्हाला उपयोगी पडतील. त्याची अशी अशी उपक्रम इथे आहेत, आता बघितले मी ऊस बघितली इथे आणखी इतर उपक्रम आहे सगळं बघा, तांदूळ बघितला सगळं म्हणजे हे बघण्यासारखं आहे. हे मला आव्हान आहे तुमच्या माध्यमातून की या शेतकऱ्यांनी तुम्ही या आणि जरूर बघा आणि आपल्या शेतीमध्ये चांगला कसा फायदा करून घेतो. एक तर गडहिंग्लज आजरा चंदगडमध्ये हा शेती प्रधान पट्टा आहे, या इथल्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आयोजक आणि शिवसेनेने एक प्रदर्शन भरवलं आहे. आमचंही पहिलं पाऊल आहे, या पावलाला चांगलं यश मिळेल आणि शेतकऱ्यांना सुविधा चांगल्या उपलब्ध होतील असं आमच्या यामधून मिळतं. धन्यवाद सर. नमस्कार सर. जय महाराष्ट्र. आज गडहिंग्लज येथे मुलींच्या स्कूलच्या बाजूच्या रिकाम्या ग्राउंडवर आज संजीवनी कृषी प्रदर्शनचं शिवसेनेच्या मार्फत ठेवलेल्या या कृषी प्रदर्शनचं शिवसेनेचे कोल्हापूरचे संपर्क प्रमुख शिवसेनेचे उपनेते अरुबाई दुधवाडकर यांच्या मार्फत उद्घाटन करण्यात आलं आणि उद्घाटन झाल्यावर आम्ही आज इथं कृषी प्रदर्शनचं पूर्ण नियोजन जे केलं होतं ते बघण्यासाठी आम्ही इथं आलो असता इथं लहान सहान शेती अवजारापासून मोठ्या ट्रॅक्टरपर्यंत सर्व अवजारे इथं उपलब्ध आहेत, तसेच शेतीसाठी उपयुक्त खत परत त्याच्यासाठी फवारणीसाठी औषधं व योग्य ती माहिती देणारी सल्लागार मंडळीत आहेत. त्याचा सर्व शेतकरी गडहिंग्लज चंदगड आणि आजरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, तसेच शेतीबरोबर इतर लोकांनाही गृहउपयोगी वस्तू परत लहान पोरांना पाळणे परत खा खा
खाण्यापिण्याच्या वस्तू ही इथं आलेल्या आहेत, तर त्याचा सर्व गडिंग्लज व चंदगड आणि आजरा तालुक्यातील समस्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असं सर्वांना मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गडिंग्लज शहरामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरलेलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन आदरणीय शिवसेना संपर्क प्रमुख हरुभाई दुधोडकर साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. मी एवढं सांगू इच्छितो की ह्या प्रदर्शनाचा चंदगड असेल, आजरा असेल, गडिंग्लज असेल, सर्व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आणि सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्या. धन्यवाद सर. आज गडिंग्लज शहरामध्ये आम्ही कृषी प्रदर्शनाचं जे आयोजन केलेलं आहे, या ठिकाणी आम्ही खुरप्यापासून ट्रॅक्टरपासून सर्व प्रकारची अवजारे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाच्या कंपन्या आहेत तिथं मोठ्या प्रमाणात, महाराष्ट्र शासनाचे मोठ्या प्रमाणात स्टॉल आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी माहिती उपलब्ध होते. नुसतं शेतकऱ्यांसाठीच नाही तर इथल्या व्यापाऱ्यांच्यासाठी, महिलांच्यासाठी आणि लहान मुलांच्या आबालवृद्धांसाठी सर्वांसाठी सर्व काही इथं उपलब्ध आहे. आपण या कृषी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या ही मी मनापासून तुम्हाला विनंती. मग येताय ना स्मार्ट मध्ये, जिकडे लहान मुलांच्या खेळण्यापासून कपड्यापासून शॅम्पू साबण पर्यंत आईला लागणारे सर्व काही एकाच छताखाली मिळेल. तसेच स्मार्ट मध्ये आपल्याला विविध फ्लेवरचे आईस्क्रीम्स व कोल्ड ड्रिंक्स देखील मिळतील. आमचा पत्ता स्मार्ट बेबी केअर शॉप, सुशांती क्लिनिक जवळ, चर्चच्या मागे, आझाद रोड, गडहिंग्लज. आमचा संपर्क क्रमांक 8275011506.